सर्वांना नमस्कार. हॅलो एवरीवन, टुडेज टॉपिक इज रिगार्डिंग द इन्सेक्टिसाइड्स, त्याला आपण कीटकनाशक म्हणतो. आणि कीटकनाशक हा जो शब्द आहे, तर तो सर्व जे आपण पेस्टिसाइड हा या शब्दातला एक भाग आहे तो. तर आज आपण बघणार आहोत की इथं जे कीटकनाशकं गव्हर्नमेंटने आपल्यासाठी अप्रूव करून दिलेले आहेत, तर विविध पिकांमध्ये आणि इतर जे घरगुती किंवा पब्लिक हेल्थसाठी जे वापरले जाणारे कीटकनाशक आहेत त्याबद्दलची माहिती थोडक्यात बघूयात. मी प्राध्यापक एस एन दरंदले, कृषी महाविद्यालय सोनई येथून. सो टुडेज टॉपिक इज अबाउट द इन्सेक्टिसाइड्स अप्रूव्ड फॉर यूज अगेन्स्ट द क्रॉप पेस्ट. सो आवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज रिलीजिंग दिस डॉक्युमेंट regarding the major uses of pesticides for the farmers, and many guidelines are also issued regarding the utilization of the insecticides, other pesticides like fungicides, biopesticides, etc. So the government of India, Ministry of Agriculture and Farmers Welfare, Department of Agriculture, Cooperation and फार्मर्स वेलफेअर, डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन क्वारंटाईन अँड स्टोरेज. आता हे संचालनालय जे आहे, तर हे आपल्या पिकांचं संरक्षण क्वारंटाईन आपल्या सगळ्यांना आता चांगल्यापैकीच माहिती आहे, आणि स्टोरेज म्हणजे साठवणूक, त्या संदर्भातली ही संचालनालय आहे, अधिक सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड अँड रजिस्ट्रेशन कमिटी. तर ह्या कमिटी अंतर्गत हे सर्व कीटकनाशकांना परवानगी आणि मंजुरी मिळते. आता ही जी सगळी काही यादी आहे, ही 31 जानेवारी 2020 पर्यंत फायनल करून ती पब्लिश केलेली आहे. ही फक्त सर्वांना माहितीसाठी आणि त्याबद्दलचं नॉलेज देण्यासाठी वापरली गेलेली आहे. तर यामध्ये आता आपण बघताय, पहिली जी ओळ आहे की अप्रूव्ड युजेस ऑफ रजिस्टर्ड इन्सेक्टिसाइड्स. तर यात अप्रूव्ड म्हणजे जे मंजूर आहेत, आणि त्यांचे वापर कसे करायचे, कुठं करायचे, किती प्रमाणात करायचं आहे, आणि त्या संदर्भातली आणखी माहिती म्हणजे त्याचा वेटिंग पिरियड, म्हणजे त्याचा प्रतीक्षा कालावधी. तर आता सगळ्यात पहिले जे सांगितलं आहे की ॲग्रिकल्चरल यूज. आता ॲग्रिकल्चरल यूजमध्ये आपण हे सगळे आपल्या शेतामध्ये वापरणार आहोत, किंवा आपल्या धान्यासाठी इथं स्टोरेजमध्ये सुद्धा याचा आपण वापर करणार आहोत. तर पहिल्या कप्प्यामध्ये दिलं आहे क्रॉप, आपलं जे काही पीक आहे ते. त्यानंतर दुसऱ्या कप्प्यामध्ये आहे त्याचं कॉमन नेम, कशाचं, त्या ठराविक किडीचं. त्यानंतर हे डोसेज पर हेक्टर, एका हेक्टरमध्ये किती प्रमाणात त्याचा डोस दिला गेला पाहिजे, म्हणजे आपल्याला एका हेक्टरमध्ये, आता हे ए आय आणि इथं ग्रॅम्स, हे ग्रॅम्समध्येच नेहमी दिलं जाणार. आणि हे जे ए आय आहे, तर ह्या ए आयचं फुल फॉर्म म्हणजे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. आता हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे काय, याच्यामध्ये कुठल्याही कीटकनाशकामध्ये, कुठल्याही कीडनाशकामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट हा किंवा हे तत्व असणार आहे. तर ह्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटमध्ये सगळी क्षमता असते आपल्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठीची. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की कुठल्या कीटकनाशकाची काय ॲक्टिव्हिटी असणार आहे. तर त्या कीटकनाशकाला जे काही क्षमता मिळालेली आहे आणि जे काही प्रमाण आहे त्याचं, ते ग्रॅम्समध्ये असतं आणि
त्याला म्हणतात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. आता हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट एका हेक्टरसाठी किती प्रमाणात पाहिजे त्या संदर्भातली माहिती राहील. त्यानंतर फॉर्म्युलेशन ग्रॅम्स ऑर मिलीलिटर्स, ओके एम एलमध्ये, हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे एका किंवा ते फॉर्म्युलेशन आपल्याला त्या हेक्टरमध्ये किती वापरायचं आहे, किंवा आपण आणखी एक त्याला म्हणू की हे जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे एवढं जर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्याला मिळवायचं ठरलं तर आपल्याला किती फॉर्म्युलेशन किंवा किती कीटकनाशक ते आपण उपयोगात आणलं पाहिजे. आणि शेवटी आहे डायल्युशन इन वॉटर म्हणजे लिटर्स. म्हणजे आता हे लिटर्स किती लिटर एक हेक्टरसाठी हा जो काही डोस घेणार आहेत आपण एवढं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे म्हणजे आहे हा डोस आहे. याचं रेकमेंडेशन याच्या पूर्ण ट्रायल्स वगैरे करून त्याचं जे काय आहे प्रॉफिट ॲनालिसिस वगैरे ह्या पद्धतीने तिथं त्याचं चेक करून त्याचं LE50 काढून LC50 काढून इतर जे काही टर्म्स आहेत त्यातले जे काही करावे लागतात ते सर्व केल्याच्या नंतर एवढा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट द्यावा लागतो एका हेक्टरमध्ये हे त्यावरून ठरतं. आणि त्यानंतर जे काय आपल्याला उपलब्ध फॉर्म्युलेशन असेल किंवा जे काय स्वरूप असेल आपण जे मार्केटमध्ये आपल्याला एखादा जो पुडा किंवा डब्बा मिळतो ड्रम असेल किंवा तत्सम जे काही पॅकेट असेल त्या पॅकेटमध्ये असलेलं जे काही पावडर असेल किंवा त्या डब्यांमध्ये बॉटल्समध्ये असलेलं लिक्विड असेल तर ते किती प्रमाणात वापरायचं आहे त्या संदर्भात हे गायडन्स हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटच्या आणि फॉर्म्युलेशनच्या स्वरूपावरून ठरतं आहे. आणि आपल्याला पाणी किती तिथे वापरलं गेलं पाहिजे ते सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. पण यामध्ये आणखी एक गोष्ट अशी की पाण्याचं प्रमाण हे या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटनुसार ठरलं पाहिजे. आता हे एवढं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्या शेतामध्ये पडलं पाहिजे ते पाण्याचं प्रमाण पुढं मागं जरी झालं तरी त्यानुसार हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इथं वापरलं गेलं पाहिजे. काय घडतं जर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट कमी गेला त्या क्षेत्रामध्ये तर सगळ्यात मोठा धोका की आपली जी कीड आहे तिचं कंट्रोल होणं अवघड होऊन जातं म्हणजे होत नाही ती कीड कंट्रोल. आणि दुसरी गोष्ट त्या किडीमध्ये रेझिस्टन्स येतो म्हणजे प्रतिकार शक्ती येऊन जाते. आपली जे काही खर्च आपण केलेला आहे अगोदर तर तो खर्च सगळा वाया जाण्याची शक्यता कारण त्या किडीमध्ये आणखी रेझिस्टन्स ज्यावेळेस येतो ते रेझिस्टन्स झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी पण करावी लागते म्हणजे वेळ तर गेलाच गेला पैसाही पण खर्च होतो आणि नुकसान नफा कमी होण्यात कन्वर्ट होतं आपलं. तर यामध्ये ह्या गोष्टी लक्षात आल्या असतीलच की कुठल्या पिकामध्ये कुठल्या किडीसाठी एका हेक्टरमध्ये किती ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट पडलं पाहिजे आणि त्याचं फॉर्म्युलेशन म्हणजे औषध नेमकं किती घ्यायचं आणि किती पाणी. आता सगळ्यात शेवटी जे आहे शेवटचा कप्पा वेटिंग पिरियड खाली दिलं आहे डेजमध्ये. आता वेटिंग पिरियड व्हॉट इज दिस वेटिंग पिरियड. या वेटिंग पिरियडचा अर्थ असा की ते जे कीटकनाशक आहे त्या कीटकनाशकामधले जे काही विषारी घातक तत्व जे आहेत तर त्या विषारी किंवा घातक तत्वांचं थोडंसं आपण जे म्हणू की हाफ लाईफ किंवा विषारीपणा त्याचा कमी होण्यासाठी किंवा आपल्याला आपण जे म्हणू आपण की त्यातलं घातकपणा अर्ध्यावर येणं किंवा ते पूर्णपणे बिनविषारी आपण म्हणू शकत नाही त्याला पण हे सेफ झोन असतो हे सेफ दिवस असतात की खाली दिलं आहे की 3 दिवस वेटिंग पिरियड नंतर ह्या कीटकनाशकाचा घातकपणा कमी होणार आहे आपल्यासाठी तिथं शेतामध्ये फवारल्यानंतर. तर मग आता सगळ्यात पहिले आता एकामागं एक बघू आपण लगेच की पहिलं नाव दिलं आहे ॲबामेक्टिन 1.9% EC. आता EC हे तुम्ही डब्यांवर वाचताच की त्याला आपण प्रवाही म्हणतो ठीक आहे. तर यामध्ये इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेट म्हणजे हे डायरेक्ट पाण्यात न विरघळणारे औषधं असतात जे प्युअर फॉर्ममध्ये असतात ते त्याला पाण्यामध्ये मिसळण्यासाठी त्याचं द्रावण तयार होण्यासाठी त्याला अगोदर इतर जे असे पेट्रोलियम पदार्थ वगैरे किंवा त्याला जे इमल्शन तयार करणारे जे आहेत केमिकल्स त्यामध्ये मिक्स करून त्याला पाण्यात मिसळण्यासाठी तेवढं तयार केलं जातं. तर आता ॲबामेक्टिन 1.9% EC. आता पहिलं पीक आहे रोज ठीक आहे ते आहे ऑर्नामेंटलमध्ये
त्याची जी कीड आहे ती आहे रेड स्पायडर माइट, म्हणजे लाल कोळी, टेट्रानिकस उर्टिके. तर याच्यामध्ये एका हेक्टरमध्ये एवढा म्हणजे 0.0048 ते 0.0096% म्हणजे एवढं प्रमाणात ते आपल्या शेतामध्ये गेलं पाहिजे एका हेक्टरमध्ये. तर मग आता त्यासाठी काय करायचं आहे, 0.025 ते 0.05% ते वापरलं गेलं पाहिजे इथं 500 लिटर पाण्यामध्ये. त्याचं वेटिंग पिरियड आहे 3 दिवसानंतर ते बाजूला, म्हणजे आपल्याला थोडंसं सेफ होईल. आता यानंतर ग्रेप्स, हे थोडं सुटसुटीत तुम्हाला सांगता येईल. आता माइट्स आहेत त्याच्यामध्ये पण, त्याला कोळी म्हणतो आपण. त्याचा ॲक्टिव इन्ग्रेडियंट एका हेक्टरमध्ये 0.014. त्यानंतर फॉर्म्युलेशन जे वापरायचं आहे ते 0.75, म्हणजे 0.75 ml/L वॉटर. आणि पाणी जे काय घ्यायचं आहे ते 500 ते 1000 लिटर ही रेंजमध्ये घ्यायचं आहे. पण हा ॲक्टिव इन्ग्रेडियंट एवढा वापरला गेला पाहिजे ही काळजी घ्या. आणि त्याचा वेटिंग पिरियड 3 दिवसांचा आहे, म्हणजे द्राक्षांवर फवारणी केल्यानंतर किमान 3 दिवसांनी या ॲबॅमॅक्टिनचं थोडंसं प्रभाव कमी होणार आहे. त्यानंतर ॲसिफेट, आता हे सगळेच आपण याच्यात कपाशीमध्ये वापराच्या बाबतीत आपण ॲसिफेट सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि वापरलेलं पण असेल. ॲसिफेट 75% SP ही सोल्युबल पावडर, कॉटन, कपाशी, जसीड्स म्हणजे आपले तुडतुडे 292 ग्रॅम आपला ॲक्टिव इन्ग्रेडियंट असलं पाहिजे, म्हणजे एका हेक्टरमध्ये 390 इथं. आता SP म्हटल्यावर पावडर, पावडर म्हटल्यानंतर 390 हे ग्रॅममध्ये येईल, ठीक आहे. मग हे असं याचा वापर इथं केला जाणार आहे. त्यानंतर 500 ते 1000 लिटर पाण्यामध्ये वापरायचं. इथं ही हे ग्रॅममध्ये आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्रॅम्स, ठीक आहे, 390 ग्रॅम्स. आणि याचा वेटिंग पिरियड आहे 15 दिवस, म्हणजे 15 दिवस ते कीटकनाशक तिथं त्या शेतामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे, रेसिड्यू त्याचा तिथं असणार आहे. आता बोलवर्म्स म्हणजे आपले बोंडाळ्या, ह्या बोंडाळ्या त्यांच्यासाठी ॲक्टिव इन्ग्रेडियंट ॲसिफेटचं हे ऑर्गॅनोफॉस्फेटमध्ये मोडतं. ह्या बोंडाळ्यांसाठी 584 ग्रॅम्सचं ॲक्टिव इन्ग्रेडियंट गेलं पाहिजे, त्यासाठी 780. आता एक साधा तुम्हाला आणखी एक हिशोब सांगतो, पूर्वी सांगायचा राहून गेला. तर हे जे ॲसिफेट आहे, तर ॲसिफेट तुमचं जर आपण पकडू समजा 1 किलो जर तुम्ही ॲसिफेट बघताय एक पुढं आहे, तर 1 किलोमध्ये तुम्हाला हे ॲसिफेट 750 ग्रॅम आहे त्यामध्ये ओरिजिनल प्युअर फॉर्ममध्ये. तर मग प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला किती पाहिजे, 292, ठीक आहे. तर मग हे 75% ॲसिफेट जर घ्यायचं आहे आपल्याला, तर ते घ्यायचं 390, म्हणजे आपल्याला 75%. आता याचा तुम्हाला इथं भागाकार करावा लागेल. ह्या भागाकाराने 390 ग्रॅम ज्यावेळेस आपण ॲसिफेट 75% वापरतो आहे, तर त्यावेळेस आपल्याला 292 ग्रॅम ॲक्टिव इन्ग्रेडियंट मिळणार आहे. कशाचं, 75% ॲसिफेटचं. हे चांगल्यापैकी लक्षात असू द्या. तुम्ही म्हणणार की इथं ॲक्टिव इन्ग्रेडियंट तर सांगितलं ग्रॅममध्ये 292 आणि इथं 390 कसं काय झालं, तर ते तसं नाही. 390 ग्रॅम जर ॲसिफेट 75% घेतला तर आपल्याला 292 ग्रॅम ॲक्टिव इन्ग्रेडियंट मिळतो. साधा हिशोब आहे त्यातला, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यासाठी पाणी 500 ते 1000 लिटर 15 दिवस कालावधी, बोलवर्म्स 584 ग्रॅम्स ॲक्टिव इन्ग्रेडियंट, 780 ग्रॅम याचं फॉर्म्युलेशन आपला पुडा जो मिळतो ना दुकानात, तर त्याचं ते 780 ग्रॅम आपल्याला घेतलं गेलं पाहिजे एका हेक्टरसाठी फवारणी करता. तर यामध्ये राहील. आणि ज्यावेळेस हे कॅल्क्युलेशन तर आहेच आहे, माझ्या आणखी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण थोडी माहिती दिलेली आहे मी की द्रावण कसं तयार करायचं नेमकं. तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल, हे साधं सोपं एकदम सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे, शेतकऱ्यांना एकदम समजण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीत आहे. पण जरी अडचण आली, समजा आपल्याला रेकमेंडेशन वेगवेगळ्या पद्धतीनं मिळतात, 0.05% द्रावण तयार करून फवारणी करावी,
तर त्यासाठीचा वेगळा व्हिडिओ आहे, त्याचा ते कॉमेंट बॉक्समध्ये मी लिंक टाकून देईलच, चॅनलवर आहे तो व्हिडिओ। त्यानंतर सॅफ्लावर म्हणजे आपली करडई, त्यामधले अफिड्स, अफिड्स म्हणजे सगळे मावा म्हणतो आपण, याचा 584 ग्रॅम ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, 780 ग्रॅम तुमचं ॲसिफेट 75% घ्यायचं आहे, 500 ते 1000 लिटर पाणी, 15 दिवस प्रतीक्षा कालावधी। तसंच राईस, भात, भाताच्या पिकास बाबतीत येलो स्टेम बोरर, लीफ होल्डर, प्लांट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर हे तुडतुडे आहेत दोन नंतरचे, आणि हे वरचे येलो स्टेम बोरर म्हणजे ही खोडकीड आहे आणि ही पानांचं फोल्ड करते, लीफ होल्डर, 500 ते 750 ही रेंज आहे तिथं। त्यानंतर 666 ते 1000 म्हणजे जवळपास 1 किलो आपल्याला ॲसिफेट इथं विकत घेऊन त्याची फवारणी करायची, 300 ते 500 लिटर पाण्यात, याचा प्रतीक्षा कालावधी 15 दिवस। त्यानंतर आता ॲसिफेटचं दुसरं जे आहे डिस्पर्सिबल, हे फ्लोएबल्स आहेत, तर कॉटनमध्ये आता 97% आहे हा, ठीक आहे, याची काळजी घ्या, हा 97% म्हणजे पूर्णपणे विषारी आहे हा, यामध्ये फक्त 3% तुमचे फिलर्स वगैरे काय जे असतील ते असणार आहेत, त्याला जे कॅरियर आपण जे म्हणतो फ्लोएबल्ससाठी, त्यांना डिस्पर्स करण्यासाठी पाण्यामध्ये लागणारे द्रव 3% असतील त्यामध्ये फिलर्स आणि इतर गोष्टी। तर हे पूर्णपणे म्हणजे हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन कशासाठी वापरायचं, जसिड्स बोलोम कॉम्प्लेक्स, पॅडी राईसमध्ये अगोदर सांगितलेल्या किडी त्यांच्या संदर्भात, इथं आपल्याला कॉटनमध्ये आता ज्यावेळी याची फवारणी केली जाणार तुमची डिस्पर्सिबल फ्लोएबल्स किंवा जे आहेत त्यांची, तर त्याचा प्रतीक्षा कालावधी इथं बघून घ्या चांगल्यापैकी, तो आहे 48 दिवस, म्हणजे जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त, ठीक आहे, हे पाळणं फार गरजेचं आहे। कारण यामध्ये काय कीटकनाशक म्हणजे ही काय खाण्याची वस्तू नाही आहे, कीटकनाशक फक्त आपल्याला पिकांना वेळ देण्यासाठी म्हणून वापर करायचा आहे, ते म्हणजे खूपच अतिप्रमाणात वापरलं गेलं पाहिजे असं काय नाही। तर 48 दिवस याचा प्रतीक्षा कालावधी आहे, याच्यावरून विचार करा की हे किती घातक असू शकतं। त्यानंतर ॲसिफेट 95% SG, ॲसिटामायप्रिड आपण बऱ्याच नावांनी हे आपल्याला मिळतं, 20%, याचा सेपरेट एक व्हिडिओ मी बनवून आपल्याला त्यावेळेस सांगेलच। कॉटनमध्ये अफिड जसिड मावा तुडतुडे 10 ग्रॅम ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट प्रति हेक्टर, म्हणजे 50 ग्रॅम इथं एका हेक्टरसाठी आपल्याला मार्केटमधून खरेदी करायचं आहे, म्हणजे 50 ग्रॅम 10 ग्रॅमसाठी, 10 ग्रॅम ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटसाठी 50 ग्रॅम, म्हणजे तुम्हाला इथं 20% ॲसिटामायप्रिड घेतल्यानंतर हे मिळणार आहे, त्याचा प्रतीक्षा कालावधी 15 दिवस। तसंच व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी, एका हेक्टरमध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट 20 ग्रॅम पडलं पाहिजे, त्यासाठी 100, इथं हे लक्षात येत असेल तुमच्या सगळ्यांच्या आता व्यवस्थित, 100 आहे आणि त्याला त्याचे 5 वेळा म्हणजे ह्या 20ने 5 वेळा इथं मल्टिप्लाय होणार आहे, त्यावेळेस हे 100 होणार आहे, ठीक आहे, म्हणजे 100% व्हायला हे 5 वेळा मल्टिप्लाय, तसंच हे होणार आहे 20च्या 5 पटत, 10च्या 5 पटीत तुम्हाला इथं 50 मिळालं, अशा पद्धतीनं म्हणजे साधं कॅल्क्युलेशन करायचं आहे। त्यानंतर कॅबेज म्हणजे कोबी, त्यातले मावा, आता हे आपले पिकं डायरेक्टली शेतामधून प्लेटमध्ये येणारे पिकं आहेत, याच्या संदर्भात थोडंसं जरा क्रिटिकल राहावं लागेल, जेव्हा आपण त्यांना ह्या इन्सेक्टिसाईडला किंवा ह्या कीटकनाशकाला आपण वापर करणार आहे शेतामध्ये, आता कोबी हा फ्रेश माल डायरेक्टली आपण उचलून मार्केटमध्ये आणि मार्केटमधून आपल्याकडे येणार आहे, तर मग त्यातलं जे मॅनेजमेंट ज्यावेळेस होईल, तर कोबीमध्ये आफिडसाठी वापरलं आहे आपण 15 ग्रॅम ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट याचा आणि 75 ग्रॅम हेक्टरी जवळपास 500 ते 600 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारलं आहे, पण याचा प्रतीक्षा कालावधी एक चांगल्यापैकी बघून घ्या,
हा आहे 7 दिवस, म्हणजे किमान फवारणीनंतर 7 दिवसाच्या नंतर हा कोबी आपल्या मार्केटमध्ये आला पाहिजे. हा त्याचा प्रतीक्षा कालावधीच्या नंतर आला पाहिजे. त्यानंतर ते धुवून वापरणं वगैरे कसं काय ते त्या पद्धती एक बघून घेऊ शकता आपण नंतर. त्यानंतर आता भेंडी ओकरा, ठीक आहे, भेंडीची भाजी, तर यामध्ये पुन्हा फीड्स ॲसेटामायप्रिड वापरतात, वरचे सगळे पॅरामीटर्स सेम आहेत. त्यासाठी 3 दिवस किमान हा प्रतीक्षा कालावधी. म्हणजे असं हो नाही की जे काही शेतकरी आपण वापरतो आहे, आता हे अतिशय घातक केमिकल्स आहेत, त्यांचं वापर सहसा बायोलॉजिकल गोष्टी वापरणं सगळ्यात चांगलं, पण हे केमिकल जरी वापरत असाल तर हा जो शेवटचा कप्पा आहे याच्यावर मी जोर याच्यासाठी देतो आहे का हे सगळं आपल्या पोटात जाणार आहे, आणि ज्या वेळेस हे पोटात जाणार आहे तर ते त्याचा गुण सोडत नाही, तो त्याचा गुण दाखवतोच. हे इन्सेक्टिसाइड्स असे आहेत. आता ABCD प्रमाणे सगळे इन्सेक्टिसाइड आहेत. त्यानंतर राईसमध्ये, चिलीमध्ये थ्रिप्स, आपल्या मिरचीमध्ये आपण फुलकिडे म्हणतो, तर त्याच्यासाठी 3 दिवस प्रतीक्षा कालावधी. हे डॉक्युमेंट तुम्हाला आता सगळं बघायला मिळणारच आहे, पूर्ण आपण त्याला घेऊच आहे पुढं. त्यानंतर अल्फा सायफर मेथ्रिन, कपाशीमध्ये बोलोम्स बोंडाळ्या, 15 ते 25 ग्रॅम ॲक्टिव इन्ग्रेडियंट, आणि 165 ते 280, डिपेंड्स आता हे स्टेजनुसार तुम्ही त्याचा डोस वाढत जाणार आहे. तर त्यात 600 ते 1000 लिटर पाणी इथं आपण वापरण्यासाठी घेणार, आणि 7 दिवस याचा प्रतीक्षा कालावधी, नगदी पीक. त्यानंतर अल्फा सायपरमेथ्रिन हे कपाशीमध्ये बोंडाळ्यांसाठीच वापरायचं आहे, आणि हे व्यवस्थित समजून घ्या. याला कपाशीमध्ये बोलवमच फक्त, दुसरं कुठल्या किडीचं नाव नाही आहे. त्यानंतर हे प्रमाण हे त्याचं लेबलच झालं असं समजून घ्या. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या किडींवर हे वापरण्याचा प्रयत्नही करू नका. काय घडतं आपल्याला म्हणजे माहिती नसतं कदाचित, पण त्याच्या ट्रायल्स जर निगेटिव्ह आलेले असतील तर उपयोग होत नाही, विनाकारण आपला पैसा खर्च होतो आणि सगळं वाया जातं. त्यानंतर आता एक आपण प्रातिनिधिक स्वरूपात घेऊ हे केमिकल, की हे आहे ॲल्युमिनियम फॉस्फाईड, 56%, 56%, याचे 3 ग्रॅमचे टॅबलेट किंवा 10 ग्रॅमचा पाऊच म्हणून हे आपल्याला उपलब्ध होत आहे. 10 ग्रॅमचा पाऊच, एक असा हिरव्या कलरचे पाऊच मिळतं, त्यामध्ये आणखी एक छोटीशी पुडी असते, तर ती तर त्यात आपण घरातले जे काही धान्य आहे, ठीक आहे, धान्य खाण्याचं धान्य सगळं, किंवा आपलं बियाणं असेल, किंवा जे भरड धान्य आहे ते, किंवा कडधान्य, ड्रायफ्रुट्स, नट्स, स्पायसेस, ऑइल सीड्स, हे जे काही आहेत आपले सगळे स्टोरेजमध्ये घरामध्ये आतमध्ये किंवा गोडाऊनमध्ये, तर त्यात काय येतं आहे, राईस विविल, याला आपण सोंडे म्हणतो, त्यानंतर लेसर ग्रेन बोरर, खपरा बीटल, हे सर्व भुंगेरे जे आहेत त्या भुंगेऱ्यांच्या कंट्रोलसाठी, मॅनेजमेंटसाठी रस्ट रेड फ्लोअर बीटल असेल, सॉटूथ ग्रेन बीटल असेल, कॅडल बीटल असेल, ड्रग स्टोर बीटल असेल, सिगारेट बीटल असेल, पल्स बीटल असेल, ही कडधान्यातली कीड आहे पल्स बीटल, सगळे कडधान्यात असे सगळे होत झालेले असतात आपल्याकडे जर ठेवलेलं असेल एखाद्या भांड्यामध्ये किंवा गोण्यांमध्ये पोत्यांमध्ये, तर ते तर याचा वापर किती, 3 टॅबलेट्स 3 ग्रॅमचे पर टन, 1 टनसाठी, किंवा 150 ग्रॅम पर 100 मीटर क्यूब, किंवा 10 ग्रॅम पाउच पर टन ऑफ कमोडिटी. आता 1 टन जर कमोडिटी असेल तर त्या 1 टनासाठी ती 1 पुडी भरपूर झाली असं त्यांनी तिथं त्यामध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे, 150 ग्रॅम पर 100 मीटर क्यूब, ठीक आहे. हा झाला भाग त्याचा ॲक्टिव इन्ग्रेडियंटचा किंवा वापराच्या बाबतीत. आणि डोस झाल्यानंतर आता एक्सपोजर पिरियड किती वेळ ठेवायचं, कमीत कमी 5 दिवस, ठीक आहे, कमीत कमी 5 दिवस. आणि त्यानंतर जर समजा दुसऱ्या किड्या आहेत, काही थोड्याशा जरा भक्कम किड्या आहेत, ते लवकर बळी पडत नाहीत ह्या
कीटकनाशकांना, तर त्यांच्या बाबतीत इथं 2 दिवस आणखी जास्त दिलेत, 7 दिवस. आता एरेशन किंवा वेटिंग पिरियड, अगोदर जे सांगितलं प्रतीक्षा कालावधी याचा, तर त्यामध्ये 1 तास किंवा पार्शियल एरेशन म्हणजे हवा त्याची जी आहे आतमधली साचलेली जी केमिकलची, तर ती कशी काढून द्यायची त्या संदर्भातली माहिती इथं दिलेली आहे. 1 आवर ऑफ पार्शियल एरेशन इन केस ऑफ नॉन पॉलिथिलीन पॅक्ड कमोडिटीज, ठीक आहे, अलाउड बाय 6 to 8 hours ऑफ फुल एरेशन, म्हणजे वरचं जे काही त्याचं झाकण असेल ते काढून टाकल्यानंतर, काही आपण त्यावर टार्पोलिन वगैरे टाकतो ते काढल्यानंतर जवळपास 6 ते 8 तास पूर्णपणे एरेट करून घ्यायचं, कारण हा गॅस म्हणजे खूप विषारी असतो. अँड फॉर पॉलिथिलीन पॅक्ड कमोडिटीज मिनिमम एरेशन पिरियड इज 48 hours, म्हणजे 2 दिवस किमान पॉलिथिलीन पॅकेट जे असतील आपल्या गोण्यांमध्ये वगैरे ते. द वेटिंग पिरियड ऑफ द रिलीज ऑफ स्टॉक इज 48 hours इन बोथ द केसेस, रेकमेंडेशन फॉर बॅक स्टॉक 15 दिवस, ठीक आहे, 5 दिवसाच्याऐवजी 15 दिवस. त्यानंतर आता हे मिल्क प्रोडक्ट्स आहेत, डी ऑइल्ड केक्स, राईस ब्रँड, फ्लोर, हे सगळं स्टोरेजमधल्यासाठी 3 टॅबलेट प्रति 10 ग्रॅम पर टन ऑर, हे स्टोरेजमध्ये, पण याचं थोडंसं जरा काळजी घ्यायची. हे सगळे खाद्यपदार्थ आहेत आणि या खाद्यपदार्थांच्या बाबतीत खूप महत्त्वाचं, त्यात आणखी असं की हे टॅबलेट त्याच्यासोबत जाऊ नयेत कुठं, ते दिलेल्या पॅकेटमध्ये आणि तशाच पद्धतीनं ठेवले जाव्यात, काढले जाव्यात, आणि त्यातलं जे काही कंटेंट असेल ते धान्यात किंवा त्या खाद्यपदार्थामध्ये पडलं नाही पाहिजे फुटून, त्यासाठी वेगळी काळजी घेणं गरजेचं आहे. 5 दिवस ठेवायचं आहे, त्यानंतर एरेशन 7 दिवस, ठीक आहे. हे PH3 आहे ना, हे PH3 म्हणजे फॉस्फिन गॅस, त्यामधून जो निघतो आहे तो, त्याच्यासाठी डिटेक्टर स्ट्रिप्स असतात, त्याच्यानुसार तिथं त्याची टेस्ट करून ते वापरायचं आहे. त्यानंतर आता MT गोडाऊन आणि शेडमध्ये आपले हे जे काही किडी आहेत सगळ्या त्या गोडाऊन्समधल्या, त्यांच्या मॅनेजमेंटसाठी 14 टॅबलेट 1000 m³ साठी 150 ग्रॅम या प्रमाणामध्ये इथं आपण वापरायचे. 72 तास म्हणजे जवळपास 3 दिवस ठेवायचं आहे. एरेशन पिरियड 24 आवर्स झाल्यानंतर, हे 72 तास झाल्यानंतर जवळपास 24 तास एरेशन करायचं आहे. तर ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या 15% हे वापरायचं. समजा आता हे सगळं स्टोरेजसाठीचं आहे, त्याचा प्रतीक्षा कालावधी व्यवस्थित आपण बघून घ्या, ठीक आहे. हे सगळे प्रोडक्ट्स आहेत हे स्टोरेजसाठी, ॲल्युमिनियम फॉस्फाईडचे 77.5% GR, त्यानंतर 6% टॅबलेट्स. त्यानंतर आता पुढं हे फवारणीसाठी झालं, आता ॲझादिरॅक्टिन 0.15% EC. तर यामध्ये नीम सीड कर्नल बेस असणार आहे. तर इथं कपाशी फार डिटेल नाही, आता पुढचे आपल्याला आपण सरळ सरळ साधे फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देणार आहे, जेवढे काही पेजेस असतील त्याचं फार काही सांगत बसणार नाही. आता हे सोपं आहे सगळं, आता लक्षात आलं असेलच सगळ्यांच्या. कॉटन, पांढरी माशी असेल किंवा बोलवम असेल त्याच्यासाठी ॲझादिरॅक्टिन तुमचं निंबोळीचं अर्काचं 2500 ते 5000 या हे ML राहील आपलं द्रावण. EC जर आहे, हा EC इथं लक्ष ठेवा, EC म्हणजे इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेट, हे द्रावणातच मिळतं, म्हणून 2500 ते 5000 ml 500 ते 1000 लिटर पाणी. प्रतीक्षा कालावधी, आता हे बॉटनिकलच आहे, समजा झाडापासून एक्स्ट्रॅक्ट म्हणूनच आपण घेतोय, पण याचासुद्धा प्रतीक्षा कालावधी 5 दिवस आहे. तर हे काळजी घ्यायची. इथं राईसमध्ये आपले थ्रिप्स, टेम्बोरर, ब्राऊन प्लांट हॉपर, लीफ होल्डर हे आहेत. याच्यामध्ये असं हार्ड अँड फास्ट नाही का किती ॲक्टिव इन्ग्रेडियंट पडलं पाहिजे, पण याचं स्ट्रेंथ जे आहे तुमची पर्सेंटेजमधली, तर ही पर्सेंटेजच्या स्ट्रेंथनुसार हे इथं वापर करायचा आहे. त्याचा प्रतीक्षा कालावधी व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर आता हे टोमॅटोच्या बाबतीत फ्रूट बोरर, हेलिकोवर्पा आर्मिजरा म्हणतात त्याला, त्यानंतर वांग्यामध्ये फ्रूट अँड शूट बोरर, थोडीशी जरा अवघड कीड आहे ही फ्रूट अँड शूट बोरर, ल्युसिनोर्स ऑर्बोनॅलिस. त्यानंतर आता हे पिकं आपले याचे पिकं आहेत भाजीपाला, तर त्यात वेगळं सांगायला नको. याचा प्रतीक्षा कालावधी 3 दिवस दोन्ही पिकांमध्ये. डायरेक्टली फवारणी केल्यानंतर लगेचच्या लगेचच ते मार्केटमध्ये येऊ नये किंवा ग्राहकांना प्लेटमध्ये ते पोचू नये लगेचच्या लगेच, त्याचे दुष्परिणाम आहेत. ॲझादिरॅक्टिन 0.03% EC. त्यानंतर
हा 300 PPMचा ॲझॅदिरॅक्टिन आहे, नीम ऑइल बेस, आपल्या हरभऱ्यामध्ये बेंगल ग्राममध्ये पॉडबोरर जे आहे घाट्याळी त्याकरता त्याचा वापर केला जातोच. 7 दिवस प्रतीक्षा कालावधी. रेड ग्रॅम, कॉटन, ओकरा हे व्यवस्थित बघून घ्या कुठल्या पिकामध्ये कुठल्या कीडनाशक किडीसाठी हे आपण वापरतो आहे, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर वापर आपण करत असाल तर थोडंसं मी तरी म्हणतो की दिस इज वेस्टेज, कारण त्याचा इफेक्ट जर नाही आला तर आपण काय करतं आपलं म्हणजे आपण निराश होऊन जातो आणि त्या केमिकलच्या त्या कदाचित चांगलं जरी असेल तर त्याच्या बाबतीत आपण निगेटिव्ह होऊ शकतो. आणि दुसरं जर इफेक्ट मिळालं नाही तर पुन्हा डबल खर्च करून आपल्याला दुसरं कुठलं तरी जे रेकमेंडेड केमिकल असेल त्याच्यासाठीचं इन्सेक्टिसाइड म्हणून जे वापरायचं आपल्याला कीडनाशक म्हणून तर ते वापरावं लागतं, खर्च जातोच आणि मेंटॅलिटी खराब होऊन जाते आपली पण, नफाही कमी होतो. तर याचे प्रतीक्षा कालावधी 7-7 दिवस आहेत किमान, प्रत्येकाची बघून आपण ते लक्षात येतच असेल सगळ्यांच्या. थोडंसं फास्ट घेतोय आता, पुढं जाऊयात लगेच. आता हां, इथं आहे आता हे एक बायोलॉजिकल आहे, बायोलॉजिकल तुम्ही जे म्हणता बायोपेस्टिसाइड म्हणजे बॅसिलस थुरिंजायन्सिस वार गॅलरी ही स्पेसीज आहे. तर ही कशासाठी वापरायची, आपल्या जे पतंगवर्गीय किडी आहेत सगळ्या तर या पतंगवर्गीय किडींसाठी हे बॅसिलस थुरिंजायन्सिस वापरायचं आहे. आता त्यामध्ये बीटी हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहेच, पण बीटी कपाशी आहे, त्या कपाशीमध्ये त्या बीटीचा जो जीवाणू आहे त्या जीवाणूमधला एक जीन काढून त्या कपाशीमध्ये टाकलेला आहे, त्यामुळं ती कपाशीमध्ये एक ठराविक कालावधीसाठी. आता ते बीटी एक्सप्रेस होण्यासाठीचे कारणं कमी जास्त करून वेगवेगळे आहेत, ठीक आहे. त्या कपाशीमध्ये तुमचं तापमान असेल, तुमचं जमिनीचा पोत असेल कदाचित, किंवा तुम्ही वापरलेले काही कीटकनाशकं असतील त्यानुसार ह्या बीटीचं एक्सप्रेस होणं वगैरे ते बरेचसे त्यामध्ये रिसर्च अजून बघायला मिळत आहेत की काय घडतं काय नाही, किती प्रमाणात ते टॉक्सिकंट तयार होत आहे त्या कपाशीच्या पिकामध्ये. तर इथं पतंगवर्गीय किडींसाठी बीटी वापरायचं आहे आणि त्याचा वापर करण्याची पद्धत आता हे हा वेगळा विषय होऊ शकतो कदाचित, पण जेव्हा कधी आपण कीटकनाशक जे बायोलॉजिकल आहे असे जैविक जे कीटकनाशक आपण वापरणार आहोत तर हे जैविक कीटकनाशक वापरण्याची वेळ म्हणजे ऊन कमी झाल्यानंतर, म्हणजे सायंकाळच्या वेळेस सगळ्यात उत्तम, त्यावेळेस त्या ऊनाचे यूवी रेडिएशन्स वगैरे जे असतील त्यामुळं हे बायोलॉजिकल कंट्रोल एजंट म्हणजे त्यांना त्रास होणार नाही, ते खराब होणार नाहीत. तर त्यामुळं इथं ही काळजी घ्यायची. केमिकल्स तुम्ही वापरताय सकाळच्या वेळी वापरले हरकत नाही, स्प्रेईंग सकाळी केलं हरकत नाही, किंवा संध्याकाळच्या वेळेसुद्धा चालू शकतं. जे काही बऱ्याचशा किडींना रात्री लपण्याची सवय असते तर ते संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघतात, तोपर्यंत जर आपण स्प्रेईंग केलं संध्याकाळच्या वेळी तर अतिउत्तम, खर्च आपला वाचतो आणि इफेक्टिवनेस पण म्हणजे त्याची एफिशियन्सी पण वाढते. तर कपाशीमध्ये आणि इतर पिकांमध्ये जे काही पतंगवर्गीय आपल्याकडे आहेत बोलवम्स वगैरे, ठीक आहे, तर या संदर्भात इथं हा बीटीचा वापर सगळ्यात जास्त आपण बघतोय. आता डोस तर आहेच आहे, डोस कळाले आपल्याला. हां, इथं आता इथं हे जे आहे हे प्रतीक्षा कालावधी इथं आपल्याला नाही, हे बायोलॉजिकल एजंट आहेत याच्यामुळं माणसाला तरी उपद्रव काही नाही, ठीक आहे. पण इतर जे काही केमिकल्स आहेत बनवलेले एखाद्या फॅक्टरीमध्ये तर ते केमिकल्सला थोडासा प्रतीक्षा कालावधी पाळा. ही विनंती आहे सगळ्यांना, कारण जर केमिकल्सचं वाईटात वाईट गोष्ट जर किंवा सगळं जर माहिती करून घ्यायचं असेल, कधी बसले कदाचित शांततेत मोबाईलवर इंटरनेट असेल तर भोपाळ गॅस ट्रॅजेडी म्हणून त्यावर सर्च करून बघा की यामध्ये काय काय तत्त्व असतात आणि त्यामुळं काय काय घडू शकतं. किंवा
एक कासारगोडची दुर्घटना म्हणून पण आहे, एक फेमस आहे, त्यामध्ये पण बघून घ्या की केमिकल्समुळं काय घडतं नेमकं, कसं त्याचा वापर कंटिन्यू वापर केल्यानंतर काय घडतं. आणि एक रॅचेल कार्सन यांचं पुस्तक आहे सायलेंट स्प्रिंग म्हणून, तर हे आपलं जे एकात्मिक कीड व्यवस्थापन जे आहे, तर त्यासाठी त्या पुस्तकातले बरेचसे उदाहरणं आपल्या कामी आलेले आहेत आणि लोकांना वाचवलं गेलं आहे त्यानंतर भरपूर. आणि नवनवीन केमिकल्स इथे येत आहेत. आता केमिकल्सची मोड ऑफ ॲक्शन तुम्हाला जर सांगितली, तर केमिकल्सची मोड ऑफ ॲक्शन आपल्या बॉडीमधला DNA जो आहे ना, तर DNA तोडण्याची सुद्धा आहे, तर त्यामुळं डिफॉर्मिटीज होतात माणसांमध्ये. त्या डिफॉर्मिटीजचा बरासा जर उद्रेक झाला तर ते वेगळ्या स्पेसिस तयार होऊ शकतात. जर असो तो विषय वेगळा आहे. बॅसिलस थुरिंजायन्सिस, वर्कोस टाकी ही आपली कपाशीमध्ये बोलोमसाठी, बॅसिलस थुरिंजायन्सिस, सेरवर्कोस टाकी हे 3A 3B 3C हे ग्रुप्स आहेत ते याच्यामध्ये मला क्लासिफिकेशनमध्ये अगोदर दिलेले आहेत. 5% WP, तर यामध्ये त्याचे डोसेस. त्यानंतर आता बेरियम कार्बोनेट हे आपल्या शेतातल्या किंवा गोडाऊनमधल्या किंवा परिसरातल्या उंदरांसाठी इथं वापरलं जातं. 10-20% टेक्निकल मटेरियल टू बी मिक्स्ड विथ बेट. आणि हे सगळे गव्हर्नमेंटने मंजूर केलेले आहेत. ठीक आहे. ब्युवेरिया बॅसियाना हे नाव ऐकलेलं असेलच. मधल्या काळात आपण बऱ्याचशा किडींना तोंड देण्यासाठी हे वापरतो आहे. सरकारी पातळीवर पण हे आपल्याला मिळतं आहे. मॅटारॅझियम पण ऐकलेलं असेलच हुमणीसाठी. ब्युवेरिया बॅसियाना 1.15% WP वेटेबल पावडर म्हणून मिळते. ती जवळपास 2 किलो प्रति हेक्टरी बोलवमसाठी, कपाशीमध्ये, भातामध्ये, लीफ होल्डरसाठी 2.5 किलो प्रति हेक्टर पाण्याचं प्रमाण समोर दिलेलं आहे. त्यानंतर बेनफ्युरा कार्ब 3%. त्यानंतर आता हे ग्रॅन्युल्स असतील किंवा EC फॉर्म्युलेशन असेल. बायफेनाझेट आता हे आपल्या कोळीसाठी वापरतात, 2 टिपक्यांची कोळी. तर हे फार काही लांबवण्यात यात काही अर्थ नाही आहे. थोडंसं फक्त मला एक प्रत्येक पेजचा एक स्नॅपशॉट फक्त बघायला मिळेल यामध्ये. कीटकनाशकं म्हणजे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून याच्या संदर्भात काळजी घेणं फार आवश्यक आहे. कारण इकडच्या शेतातले कीड जी आहे ती जर रेझिस्टंट झाली तर ती दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन तिथं पण धुमाकूळ घालते. तर हे आपले सगळे कीटकनाशकं आहेत. इथं समोर प्रतीक्षा कालावधी बघून घ्या. आता एक कार्बोसल्फान नावाचं कीटकनाशक आहे, ग्रॅन्युल फॉर्मेशन फॉर्म्युलेशनमध्ये 37 दिवस त्याचं प्रतीक्षा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर कारटॅप हायड्रोक्लोराईड एक आहे, तर ते जर फवारलं येलो स्टेम बोरर किंवा लीफ होल्डरसाठी तर जवळपास महिन्याच्या पुढं 89 दिवस म्हणजे थोडं जरा जास्तच झालं आहे, 3 महिने. आता एक क्लोरॅन्ट्रॅनिलप्रोल हे बऱ्यापैकी आपल्याकडं आता ट्रेंडमध्ये आहे. भातामध्ये याचा प्रतीक्षा कालावधी 47 दिवस. त्यानंतर कोबीमध्ये 3 दिवस, कपाशीमध्ये 9 दिवस. त्यानंतर भाजीपाल्याच्या बाबतीत थोडंसं क्रिटिकलच सांगतोय. टोमॅटो 3 दिवस, म्हणजे हे लगेचच्या लगेच आपल्याकडे येणारे असतात. मिरची 3 दिवस. त्यानंतर वांगी 22 दिवस, शूट अँड फ्रूट बोरर जे शेंडे आणि फळफो करणारे आळे आहेत त्या संदर्भात. त्यानंतर पिजन पी कडधान्यामध्ये, सोयाबीन. ही किडींची नावं क्लोरफेनापिर पतंगवर्गीय किंवा माइटसाठी 7 दिवस. हां, शुगर केनमध्ये क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल 147 दिवस याचा प्रतीक्षा कालावधी आहे.
थोडं डेंजरस आहे काम. केमिकल्सची नावं फक्त बघून घ्या आणि पिकं त्याचे मी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आता, कारण जवळपास 85 पानं आहेत, त्यातले जवळ आपण फक्त एक 58 पानांपर्यंतच बघूया. आता हे सँट्रॅनिलिप्रोल 5 दिवसाचा प्रतीक्षा कालावधी ग्रेप्सच्या बाबतीत, पोमग्रॅनेट 5 दिवस. आणि हो, हे डेल्टा मेथ्रिन वगैरे हे असे जे आहेत पायरेथ्रॉइड्स, याच्या वापराच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. हे आहे वाटतं आपल्याला, एकदा वापरलं झटपट कीड कंट्रोलमध्ये येतेच, पण नंतर दुसऱ्यांदा वापरण्याचं रेकमेंडेशन सहसा दिलं जात नाही, कारण नॉकडाऊन इफेक्ट आहे. नॉकडाऊन इफेक्ट पण लगेचच्या लगेच त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी अशी पण आहे किडीमध्ये पण, अधिक ह्या कीटकनाशकामध्ये लवकर डिग्रेड होण्याचं सुद्धा प्रमाण आहे. आपण त्याला फोटो डिग्रेडेशन म्हणतो. मी फार टेक्निकल सांगत नाही बसत. त्यानंतर डायमेथोएट, आपलं साधं रोगर, डायनोटेफुरॉन, हिमामेक्टिन बेन्झोएट, बोलोमसाठी वगैरे कपाशीमध्ये उत्तम असं केमिकल इन्सेक्टिसाइड आपल्याला बघायला मिळते 5% HG मध्ये. त्यानंतर EC फॉर्म्युलेशन पण आहे 1.9%, प्रतीक्षा कालावधी 15 दिवसाचा, म्हणजे जवळपास 2 आठवडेच कमीत कमी. EDCT मिक्सचर, हे EDCT मिक्सचर जे आहे तर हे स्टोरेजमध्ये वापरायचं मिक्सचर आहे, ठीक आहे. जसं ॲल्युमिनियम फॉस्फाईडचं अगोदर सुरुवातीला सांगितलं आहे आपल्याला तसं. त्यानंतर फेनमॅलरेट, फेनपायरॉक्झिमेट, फिप्रोनिल फुलकेड्यांसाठी वापरतो आपण कपाशीमध्ये. फ्लुबेंडायमाइड, हे केमिकल्सचे ट्रेड नेम्स नंतर डिस्कस करूच आपण. इमिडॅक्लोप्रिड, सध्या सगळ्यात त्याचा वापर आपल्याकडं कपाशीमध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतो आहे, जे रस शोषणाऱ्या किडी आहेत त्या संदर्भात. त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स, आणि हा 17.8 SL जो आहे हा आपला सगळ्यात जास्त लवकर आपण वापरतो, पण त्याचा प्रतीक्षा कालावधी 40 दिवसाचा. आणि जर समजा भाजीपाला पिकामध्ये जर आपण वापरतोय चिली जर असेल तर 40 दिवस त्याचा प्रतीक्षा कालावधी आहे, ठीक आहे. म्हणजे 1.5 महिना आपण तोडणी करू नये, हे केमिकल त्या भाजीपाल्यामध्ये एवढे दिवस असणार आहे, ठीक आहे. भेंडीमध्ये 3 दिवस किमान. इंडोक्झा कार्ब, पतंगवर्गीय किडींसाठी लॅम्डा सायलोथ्रिन, हे भरपूर आपल्याकडं फेमस आहे. मॅलाथियॉन, मेटाफ्लुमिन, मेटालडिहाइड. आता हे मेटालडिहाइड जे आहे हे आपल्याकडं जे स्लग्स आणि स्नेल्स म्हणतो आपण, गोगलगाया, ते गोगलगायांच्या विरोधात हे मेटालडिहाइड वापरायचं आहे. मेथोमिल असेल, मिथाईल ब्रोमाइड, मिल्बेमेक्टिन, मोनोक्रोटोफॉस, नंतर नोवालुरॉन. हां, आता इथं हे जास्त महत्त्वाचं, बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये न्यूक्लिअर पॉलिअड्रेसिस व्हायरस NPV. आता हा व्हायरस आपण शेतामध्ये पतंगवर्गीय किडींच्या विरोधात वापरतो, न्यूक्लिअर पॉलिअड्रेसिस
वायरस, ज्यात ऑर्गॅनिक शेती ज्यांना करायची त्यांच्यासाठी ही सगळ्यात चांगली पर्वणी, की हा व्हायरस एकदम म्हणजे टार्गेट स्पेसिफिक आहे, फक्त आणि फक्त त्या किडीलाच हानिकारक. आता कीटकनाशक आपण जर वापरतो आहे तर कीटकनाशक ब्रॉड स्पेक्ट्रम असतात, ते बऱ्याचशा इतर मित्र किडींना सुद्धा मारून जातात, आणि जे कीड एखादी म्हणजे दुसरी कीड आपण सेकंडरी कीड म्हणतो त्याला, त्या किडीला सुद्धा हानिकारक असतात कीटकनाशक इतर. म्हणजे हानिकारक कशी, तर ती कीड जर रेझिस्टंट झाली तर ती आपल्या शेतामधून म्हणजे तिचा काही त्रास नसेल किंवा ती आर्थिक नुकसानीच्या पातळी खालीच राहत असेल पूर्वीपासून, पण जर या कीटकनाशकाला ती रेझिस्टंट झाली तर ही दुय्यम जी कीड आहे सेकंडरी पेस्ट, तर ही प्राथमिक किंवा घातक पेस्ट म्हणून सुद्धा उदयाला येते आणि आपला सगळा खर्च त्यावर वाढून जातो. ती काळजी घ्यायची. तर न्यूक्लिअर पॉलीऍड्रोसिस व्हायरस, व्हायरसचं आता सगळ्यांना चांगल्यापैकी नॉलेज आलेलं आहेच. त्यानंतर ऑक्सिडेमेटॉन मिथाइल सिस्टमिक आहे, परमेथ्रिन तुमचं सिंथेटिक पायरोथ्रॉइडमध्ये, पॅसिलोमायसिस लिलेसिनस हा याच्यासाठी वापरायचा. आता आपला शेतामध्ये जर नेमॅटोड्स असतील त्याच्या विरोधात, फेंथोएट फोरेट, द यूज ऑफ फोरेट शॅल बी कम्प्लिटली बॅन्ड विथ इफेक्ट फ्रॉम 31 डिसेंबर 2020. फोरेट म्हणजे आपल्याला दाणेदार स्वरूपात मिळत होतं पूर्वी, त्याचा पूर्णपणे बॅन केलं गेलेलं आहे. फॉसोलोन फॉस्फोमिडॉन याचा पण कम्प्लीट बॅन 31 डिसेंबर 2020 पासून पुढे. प्रोफेनोफॉस प्रोपरगाईट, आता हे प्रोपरगाईट कोळीसाठी वापरलं जातं. पायमेट्रोझाइन पायरीप्रॉक्सिफेन, त्यानंतर पायरिडाबेन पायरिडालिल क्विनालफॉस जेलमध्ये ग्रॅन्युल्समध्ये, त्यानंतर ई सी फॉर्म्युलेशन हे फेमस आहे जास्त, पण याचा वापर केल्यानंतर 40 दिवसाचा प्रतीक्षा कालावधी याचा आहे. आणि भरपूर पिकांसाठी हे वापरलं जातं, त्याचं रेकमेंडेशन दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर सोडियम सायनाइड ॲग्रिकल्चर लँड अँड ग्रेन स्टोरेजमध्ये सायनाइड येते, इट्स व्हेरी बॅड. स्पॅन्टोरम युटिलायझेशन याचं थ्रिप्ससाठी, टोबॅको कॅटरपिलर 30 दिवसाचा प्रतीक्षा कालावधी. भेंडी नाही याच्यातमध्ये, इथं चिली दिलं आहे, ओके 7 दिवसाचा प्रतीक्षा कालावधी. त्यानंतर स्पिनोसॅड आपण वापरतो इथं ब्रिंजलमध्ये पण भरपूर, आणि ग्रेप्ससाठी जर दिलं याचं रेकमेंडेशन तर 15 दिवसाचा त्याचा प्रत्यक्ष कालावधी राहील. हे 5 कप्पे चांगले ध्यानात ठेवायचे पहिले, आणि शेवटच्या कप्प्याला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं. स्पायरोमेसिफेन लाल कोळी आणि पांढरी माशीसाठी वापरायचं आहे. स्पायरोटेट्रामेट थायक्लोप्रिड, त्यानंतर थायमेथॉक्झॅम, दिस इज यूज्ड ॲज सीड ड्रेसर, म्हणजे आपल्याला याला फक्त सीडचं ट्रीटमेंट जे म्हणतो आपण, बियाण्याला चोळून ते बियाणं वापरलं जातं. थायमेथॉक्झॅम पुन्हा तेच सोईंगच्या वेळेस किंवा पेरणीच्या वेळेस 70% WS. SG सोल्युबल ग्रॅन्युल्स थायमेथॉक्झॅम प्रतीक्षा कालावधी बघून घ्या, त्याचा ग्राउंडनटसाठी 57 दिवसाचा राहील. इथं 230 दिवसाचा शुगर केन, बरं खूप मोठा कालावधी आहे तो. डॉल्फिन पायराइड, त्यानंतर ट्रायक्लोरफॉन हे सुद्धा कम्प्लीट बॅन
31 डिसेंबर 2020 पासून ट्रायक्लोरोक्विन ट्रायझोफॉस कंप्लीट बॅन 31 डिसेंबर 2020 हे याच्यावर सुद्धा लक्ष असू द्या. हे केमिकल्स चांगले नाहीत म्हणून बॅन करण्याची वेळ किंवा त्याचं काही इफेक्ट्स असतील तसे ते सगळे ॲनालिसिस केल्यानंतर याच्यावर निर्णय घेतला गेलेला. ट्रायझोफॉस आता व्हर्टिसिलियम लिकॅनी, व्हर्टिसिलियम जे आपले व्हाईट फ्लाईज मिलीबग्स सॉफ्ट बॉडी असते ज्या किडींची त्यांची विरोधात हे वापरलं जातं. आणि झिंक फॉस्फाईड, ठीक आहे, आता झिंक फॉस्फाईड आपल्याकडं आपण उंदीर किंवा मूषकनाशक म्हणून वापरतो फॉर रोडन कंट्रोल इन फील्ड्स आणि रेसिडेन्शियल प्रेमायसेस टू बी यूज्ड अंडर सुपरविजन ऑफ ट्रेन्ड पर्सनल. थोडं 80% पावडर म्हणजे खूप स्ट्रॉंग पावडर आहे ही आणि याच्यातून फॉस्फिन गॅस निघतो. तर कसं बनवायचं आता हे रॅट्सच्या ह्या सगळ्या स्पेसीज आहेत त्यांच्या विरोधात हे वापरायचे आहेत. आणि डोसेज 1.5 to 2.5% ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन बेट. बेट म्हणजे आपण जे काही आमिष देतो त्या उंदरांना ते त्यामध्ये ही टेक्निकल प्रोसेस सांगितलेली आहे. 10 ग्रॅम झिंक फॉस्फाईड, 10 ग्रॅम तेल आणि 380 ग्रॅम फूड मटेरियल जे त्या उंदरांना आवडतं असं आणि 10 ग्रॅम पॉइजन बेट 10 ग्रॅमची बनवून ठेवायची प्रत्येक ठिकाणी जिथं आपल्याला शंका आहे ते. आणि हे आता कॉम्बिनेशनमधले प्रोडक्ट्स ॲसिफेट बायफेंथ्रिन सहसा कॉम्बिनेशन प्रोडक्ट्स आपल्यासाठी शेतकऱ्याच्या दृष्टीने वापरासाठी ठीक आहेत पण फार प्रमाणापेक्षाही जास्त वापरायचा करू नये. मित्र किडींसाठी खूप घातक. यामध्ये सगळ्यांचं आपल्याला बघायला मिळतंय आणि वेगवेगळ्या ट्रेड नेम्सने सुद्धा हे औषधं मिळतात त्यामुळे इथं ट्रेड नेम कोणाचाही मी काय उल्लेख केलेला नाही. थोडंसं फास्टच घेतोय आपल्याला, आपण पॉज करून सुद्धा बघू शकता नंतर हे व्हिडिओमध्ये. हे झाले आपल्या किडीमधले. ठीक आहे, तर मित्रांनो हे सगळं आपल्या शेतीसाठी असलेले जे केमिकल्स आहेत त्या संदर्भातली माहिती आपण बघितलीत. धन्यवाद.